बुलढाण्यात लोकशाही नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात आहे. जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे वाचन. राज्य आणि देशातील आताची परिस्थिती पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठीचे प्रयत्न होत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदारसंघात देखील लोकशाही नसून हुकुमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला आहे. 15 सप्टेंबर हा जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी बुलढाण्यात संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले. यावेळी बुलढाण्यातील सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय लोकशाही. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्यात प्रथम सर्वांना लोकशाही दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जागतिक लोकशाही दिन हा युनोच्या माध्यमातून 2008 सालापासून सुरू करण्यात आला आणि या देशामध्ये राज्यामध्ये लोकशाही अस्तित्वात राहावी यासाठी आपण हा जागतिक लोकशाही दिन आज या ठिकाणी साजरा केला आहे. देशामध्ये राज्यामध्ये आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं आपण तर लोकशाही मूल्यांना काळीमा फासण्याचं काम हे अनेक लोक आज त्या ठिकाणी करत आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात असून गुंडशाही अस्तित्वात आहे की काय असा प्रश्न पडावा असं वातावरण, दहशतीचं एक हुकुमशाही पद्धतीचं वातावरण या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पसरवलं जात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी, त्या विरोधात जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज या ठिकाणी जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आम्ही संविधान वाचनचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाही बळकट करण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधील जनतासुद्धा क्रांतिकारी पाऊल उचलल्याशिवाय राहणार.